नमस्कार रसिक प्रेक्षक हो, जीवन सुगंध या कार्यक्रमामध्ये मी भक्ती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. जीवन किती विविधतेने नटलेलं आहे, नाही का? एखादा क्षण हसवून जातो तर एखादा रडवून, एखादा उदास करतो तर एखादा क्षण चैतन्याने भरलेला असतो. थोडक्यात काय, जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत असतो आणि राजयोग म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवन सुगंध या कार्यक्रमात ही कला आपण प्रत्येक व्यक्तिमत्वाकडून वेगवेगळ्या प्रकारे शिकत आहोत आणि नुसती शिकत नाही तर आत्मसात सुद्धा करत आहोत. खरं आहे ना? तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आपलं मनोगत सांगण्यासाठी आल्या आहेत बार्शीहून संगीता बहनजी. सर्वप्रथम आपण त्यांचं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करूया. संगीता बहनजी, तुम्ही इथे आलात, खूप खूप छान वाटलं, तुमचं स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. संगीता बहन, राजयोग हा जीवन जगण्याची कला शिकवतो असं आम्ही ऐकलं, वाचलं. आमचे अनेक प्रेक्षक पण असे आहेत ज्यांनी राजयोगाचा थोडासा अभ्यास केला म्हणा किंवा तोंड ओळख करून घेतली आणि त्यांनी पण हेच वाक्य ऐकलेलं आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे की हा राजयोग जो तुम्ही तुमच्या वयाच्या 17व्या वर्षी ओळख करून घेतली त्याची, असं काय घरामध्ये म्हणजे धार्मिक वातावरण होतं का, हे बाळकडू तुम्हाला मिळालं होतं का, अशी कोणती गोष्ट झाली की ज्यामुळे तुमचा ओढा, तुमच्या मनाचा ओढा जो आहे तो इकडे वळला? आंबेजोगाई ह्या शहरामध्ये जेव्हा ईश्वरीय ज्ञानाची सुरुवात झाली, ईश्वरीय ज्ञान ऐकण्यासाठी ज्यावेळेस गल्लीतल्या बऱ्याच माता ऐकण्यासाठी चालल्या आणि त्यांनी एका शब्दात सांगितलं की त्या ठिकाणी खूप सुंदर ज्ञान शिकवलं जातं. ज्ञानाची ओळख नव्हती आणि जीवनाचा काही उद्देशही नव्हता, पण ज्यावेळेस हे ज्ञान ऐकण्यासाठी चालले आणि जात असताना 8-10 दिवस झाले ज्ञान ऐकलं. ज्ञान ऐकता ऐकता त्या ज्ञानाची एवढी गोडी निर्माण झाली की ज्या ज्ञानाच्या द्वारे असं काही गोष्टी ज्या माहिती नव्हत्या आपल्या जीवनातल्या की त्या गोष्टींचं ज्ञान ह्या ईश्वरीय ज्ञानाच्या आधारावर, किंवा ज्ञान ऐकत असताना ज्या बहिणी ईश्वरीय ज्ञान सांगत होत्या त्या ईश्वरीय ज्ञान सांगत असताना त्या बहिणींच्या चेहऱ्यावरची एक झलक आहे किंवा ईश्वरीय प्रेम आहे किंवा जो ईश्वरीय नशा आहे त्यांच्या ज्ञानाच्या आधारावर सांगण्याचा, तर त्यावेळेस ते ज्ञान असं ऐकून वाटायचं की किती सुंदर हे ईश्वरीय ज्ञान आहे, असं जीवन हे किती सुंदर आहे. खरं आहे की असं म्हटलं जातं की त्याच मनुष्याच्या शब्दामध्ये ताकद असते जेव्हा त्यांनी त्याचा अनुभव घेतलाय आणि मग त्या शब्दांचं उच्चारण केलंय. आणि आत्ता तुम्ही बोलण्याच्या ओघामध्ये म्हणलात की त्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं तेज किंवा त्यांचं प्रेम, आणि अर्थातच हे प्रेम निस्वार्थ आहे, आत्मिक प्रेम आहे, आणि मग या आकर्षणात तुम्ही आलात आणि तुम्हाला असं वाटलं की माझंही जीवन मी असं बनवावं, बरोबर आहे? मग तुम्ही तोंड ओळख करून घेतलीत, तुम्ही राजयोगाचा हा जो काय 8-10 दिवस परिचय घेतलात, मग तुमच्या घरी पण तुम्ही सांगितलं असेल, कशी झाली प्रतिक्रिया? ईश्वरीय ज्ञान ऐकत असताना घरामध्ये बऱ्याच जणांचा विरोध होता ज्ञान ऐकत असताना, पण माझी जी ऐकण्याची गोडी किंवा माझं जीवनाचं परिवर्तन हे पाहिल्यानंतर त्यांना थोड्या दिवस वाटत होतं की ही कुठंतरी दुसरीकडे जात आहे. अच्छा. हा, म्हणजे तुमचं परिवर्तन बघून त्यांना असं वाटत होतं. पण बहनजी, मला एक प्रश्न असा वाटतो की 8-10 दिवसात किंवा एखाद्या महिन्यात मनुष्याच्या जीवनाचं परिवर्तन होणं शक्य नाही आहे, मग त्यांनी असं कसं काय अनुमान केलं की हिच्या जीवनामध्ये परिवर्तन झालंय? घरामध्ये काम भरपूर होतं. बर. आणि काम करत असताना माझी एक लगन असायची की लवकर काम उरकायचं आणि ज्यावेळेस ते ईश्वरीय ज्ञानाची वेळ झाली की मी त्या गल्लीतल्या मातांच्या बरोबर पळायचे काम करून. त्यावेळेस घरातल्या लोकांना वाटायचं की असं काय आहे तिथं की हे सगळं सोडून तिनं लवकर काम करती आणि त्या ठिकाणी ऐकायला जाते तिथं आहे तरी काय असं, म्हणजे काम चुकारपणा नाही केला, परंतु काम जबाबदारी जी आहे ती लवकर पूर्ण केली आणि ती पूर्ण करून
जसं नाही आपण भागवतामध्ये बघतो की गोप गोपी ज्या आहेत त्या श्रीकृष्णाची मुरली वादन सुरू झालं की जसं काम करतायत ते टाकून पळायच्या. जणू काही तुमची अवस्था गोपीप्रमाणेच झाली होती. मग तुम्ही गेलात, तुम्ही जायला लागलात, मग पुढे काय घडलं? तर ज्यावेळेस ज्ञान ऐकत ऐकत पाहिलं, त्यांचं जीवन पाहिलं, जीवन पाहिल्यानंतर असा काही मनात विचार आला की हे जीवन असं आपण बनवायला पाहिजे. पण घरामध्ये सगळ्यांचा विरोध असल्यामुळे आणि बहिणींच्या मध्ये मी घरात लहान होते, परिवार फार मोठा आहे घरामध्ये. आणि हे ऐकत असताना घरातल्या लोकांचा विरोध होता बऱ्याच जणांचा की ही कुठंतरी जातीये. कारण आईला असं वाटायचं की आजच्या युगामध्ये अशी एजड पोरगी आहे आणि ही कुठंतरी जाते आणि तुम्ही तिला कसल्याच प्रकारचं बंधन कसं टाकत नाहीये. पुढे काय झालं? आणि जीवनामध्ये असं माझ्या गोष्टी होत्या की मी बऱ्याच ठिकाणी असं फिरायचं किंवा फॅशन करायचं. लौकिक जीवनामध्ये मला अतिशय शोक होता, आवड होती. आणि त्यामुळे आईला असं वाटायचं की ही चाललेली आहे तिथं, परंतु ही कुठं जाते काय जाते आहे, तर ते आई वडिलांना सांगायचे की तुम्ही तिला थांबवत का नाहीये. ती रोज रोज जाते, चला ठीक आहे एखादा दिवस जाते, पण रोज रोज जाते आहे. आणि घरातलं काम मग राहून जात ही जातीये असं वाटत होत आईला. ओके ओके. पण मग तो जो विरोध आहे, जो आई वडिलांनी म्हणा किंवा इतर भावंडांनी, किंवा त्यांना एक भीती होती की भावंडांचं इतर कसं होईल, हिने काहीतरी, कारण साहजिक आहे कधी कधी अर्धवट माहितीच्या आधारे लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि काहीस त्यावेळेला या संस्थेच्या बाबतीत असं होतं. मग पुढे हा विरोध मावळला का कसं झालं? म्हणजे नाही, ऐकत ऐकत काही दिवस असे गेले की ज्याच्या नंतर एक सेवा केंद्रावर एक कार्यक्रम होता की ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आईला सुद्धा केंद्रावर बोलवलं. ओके. आणि आई त्या केंद्रावर आल्यानंतर तिला पण खूप चांगलं वाटलं. पण नंतर चांगलं वाटल्यानंतर सुद्धा जेव्हा मी विचार केला की नाही मला असं जीवन बनवायचं आहे, तर त्यावेळेस थोडा विरोध घरामध्ये सुरू झाला होता. परंतु मग मी असा एक ठाम निश्चय घेतला होता आणि ईश्वर अनुभूती किंवा ईश्वरीय प्रेम जे मला चालवत होत ते असा अनुभव करत होत की कुठल्याही गोष्टी परीक्षा दिल्याशिवाय, पेपर दिल्याशिवाय ती प्रगती होत नाही. खरं तर माझ्या प्रगतीसाठी मला पेपर द्यावेच लागतील. आणि खरं तर असं म्हणतात की पेपर देणं म्हणजे पुढच्या वर्गात जाणं. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते त्यांची म्हणजे ती निगेटिव्ह शक्ती म्हणा किंवा तो विरोध म्हणा तुमच्या कार्याला पुढे घेऊन जात होता. आणि मग आज त्यांचं मतपरिवर्तन, तर तुम्ही आता 30 वर्ष ही वाटचाल करत आहात, तुमच्या नेटानी तुम्ही स्वतःच एक व्यक्तिमत्व बनवलं आहे, मग आज कशी आहे त्यांची मनाची अवस्था? तर काही काळ असा गेला की ज्याच्या समाजाकडून बरंचसं बंधन आईला येत होत, परंतु आई ज्यावेळेस स्वतः ऐकत होती तर त्यावेळेस ती लौकिक परिवाराला किंवा समाजाला समजून सांगायची की ईश्वरीय ज्ञान हे एवढं श्रेष्ठ ज्ञान आहे कि जी माझी मुलगी करत आहे ते काही कुठल्या गोष्टी वाईट नाहीये, खूप चांगले आहे. कारण त्याला तिला सुद्धा ज्यावेळेस ईश्वरीय ज्ञानाचा अनुभव झाला की खरी शक्ती काय आहे ईश्वरीय, आई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, मग काय तुम्हाला इतर कोणते विरोध आहे ते मावळायला सोपं झालं. म्हणजे हे तर फार छान आहे की तुम्ही म्हणजे आईलाच आपलंसं करून टाकलं, किंवा असं म्हणूया राजयोगाने आईला आपलंसं करून टाकलं आणि आई तुमच्या पाठीशी. माझी एवढी शक्ती होती आणि ईश्वरीय प्रेम होत की ज्याच्या आधारावरती सुद्धा कुठल्याही प्रकारचं नंतर बंधन टाकू शकली नाही. समाजाचं बरंच बंधन होतं किंवा नातेवाईकाचं बरंच बंधन होतं की तुम्ही तिकडं तिला जाऊ देऊ नका. परंतु ते एकच सगळ्यांना सांगायची की ती करते, ती काही वाईट करत नाहीये. हो, म्हणजे आईचा खूप मोलाचा वाटा ठरला तुमच्या या वाटचालीमध्ये. तिने सुद्धा एक सुंदर अशी भूमिका निभावली. आता तुम्ही म्हणता की राजयोग ही जीवन जगण्याची कला आहे. आज अशी जीवन जगण्याची कला सर्वांनाच हवी हवीशी वाटते, किंवा माझ्याही जीवनात राजयोगाने असं सुंदर आयुष्य यावं जे आता तुम्ही बोलता आहे. पण मग तुम्ही तुमच्या सेवा केंद्रावर असे कोणते कार्यक्रम राबवता, अशी कोणती सेवा करता ज्यामुळे तुमच्या सान्निध्यात येणारी लोक जे आहेत त्यांचंही जीवन बदललंय? कारण एखाद्या व्यक्तीचं जीवन बदललं तर काय फार मोठी गोष्ट नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असे अनेक लोक आहेत, पण अशा अनेकांचं जीवन माझ्यासारखं मी बनवलंय ती एक आत्मसंतुष्टता माझ्याकडे, असा काय तुम्ही प्रसंग सांगू शकाल? हा, गेल्या 30 वर्षापासून जेव्हा ईश्वरीय ज्ञानामध्ये चालत होते तर अनेक ठिकाणी सेवा केलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. ओके. तर गेल्या 25 वर्षापासून मी बार्सीमध्ये सेवा देत आहे. ओके. आणि बार्सीमध्ये सेवा करत असताना ज्यावेळेस सुरुवातीला मी बार्सी सेवा केंद्रावर आले
त्यावेळेस ईश्वरीय परिवार हा खूप लहान परिवार होता आणि ज्ञानाचा काही एवढा प्रसार नव्हता. परंतु हळूहळू ज्यावेळेस मी ईश्वरीय ज्ञानाचा प्रसार सुरू केला किंवा ईश्वरीय ज्ञान द्यायला सुरू केलं, तर त्या ठिकाणी खूप मोठे मोठे असे कार्यक्रम केले की ज्या कार्यक्रमामध्ये धार्मिक नेते सुद्धा आलेले होते. अरे वा. की ज्या धार्मिक नेत्यांनी सुद्धा ईश्वरीय ज्ञानाचा अनुभव घेतला किंवा ईश्वरीय ज्ञान काय आहे त्यांनाही त्यावेळेस ईश्वरीय ज्ञानाचा अनुभव झाला, तर ते स्वतःहून माउंट आबूला सुद्धा यायला तयार झाले. पण म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय की धार्मिक नेता, त्यांची काही स्वतःची अशी ठाम मतं असतात आणि अर्थातच ते ती मतं सोडायला तयार नसतात. मग एक मुलगी आपल्याला असं ज्ञान देते आणि त्यावेळेला तशा तुम्ही लहान असाल, तर मग त्या मुलीने ज्ञान दिलं आणि आजपर्यंत आपण इतकं सगळं ज्ञान शास्त्रांचं वाचलं यामध्ये तर बरीचशी तफावत आहे, असा काही त्यांचा समज झाला का? त्यांचा समज काही झाला नाही. त्यावेळेस ते सेवा केंद्रावर आले, आल्यानंतर सेवा केंद्राचं जे वातावरण आहे किंवा ईश्वरीय जे परिवार आहे किंवा मेडिटेशन कमरा आहे किंवा तिथली पवित्रता आहे, स्वच्छता आहे, हे त्यांच्या मनावर असा काही एक त्याचा परिणाम झाला की त्यांनी स्वतःहून त्या गोष्टीला तयार झाले की ह्या ठिकाणी एक कुठली तरी ईश्वरीय शक्ती आहे आणि ईश्वरीय परिवार असा आहे की आम्ही एवढं सगळं करत असताना सुद्धा आमच्या परिवारामध्ये एकता दिसत नाही, पण तुमच्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ईश्वरीय परिवाराचा एक त्यांना खूप सुंदर अनुभव झाला किंवा त्या ठिकाणचा अनुभव ईश्वरीय परिवाराच्या बरोबरच ईश्वरीय ईश्वराचं घर जे आहे, मेडिटेशन कमरा आहे, की ज्या ठिकाणी त्यांना खूप सुंदर अनुभव झाला आणि त्यांनी जनतेपुढे सुद्धा हे मांडलं की जे प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था आहे ही एकमेव संस्था आहे की ज्या ठिकाणी पवित्रता आहे किंवा स्वच्छता आहे किंवा एक सर्वांची एकता भावना आहे किंवा त्या ठिकाणी प्रेम आहे. ग्रेट ग्रेट. आणि एखाद्या धार्मिक नेत्यांनी जेव्हा स्वतःच्या मुखाने हे समाजापुढे सांगावं, मला असं वाटतं की म्हणजे हे निर्विवाद कौतुकास्पद आहे आणि त्यांनी हे सांगितल्यामुळे लोकांना ते जास्त खरं वाटेल, कारण मीच माझ्या गुणांचा किंवा माझ्या संस्थेचा प्रसार केला तर तो नेहमीच चांगला करणार, पण कुणीतरी दुसऱ्याने येऊन तो केला. आणि तुमच्या शब्दांमध्ये किंवा तुमच्या बोलण्याच्या ओघामध्ये बहिणजी सारखा शब्द येतोय तो म्हणजे ईश्वरीय परिवार. ईश्वरीय परिवार म्हणजे काय? ईश्वरीय परिवार म्हणजे जे विद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी आहेत की आज मी गेल्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहे, आणि ईश्वरीय विद्यार्थी म्हटलं जातं की त्यालाच ईश्वरीय परिवार. कि वेगवेगळ्या प्रकारच्या माता आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे कुमार भाई कुमारिका ज्या ठिकाणी येतात ते ईश्वरीय घरामध्ये, ईश्वराच्या घरामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये जी सगळ्यांची एक दुसऱ्याची पाहण्याचा दृष्टिकोन आहे किंवा त्यांचा व्यवहार आहे किंवा एक टीचर किंवा माझ्याप्रती जो त्यांचा रिस्पेक्ट आहे की जो एक परिवारामध्ये आपण पाहत असतो की आपसामध्ये जे प्रेम असतं किंवा एकताची भावना असते की जे आज आपल्याला खूप कमी दिसते, परंतु आज बारसीमध्ये खूप मोठा परिवार असताना सुद्धा सगळ्यांचं एक मत किंवा संघटनचं बल जे आहे किंवा एका आपसामध्ये जे प्रेम आहे किंवा जे ईश्वरीय परिवार किंवा सेवा आहे ते सगळ्याच्या एका मतावर आज सगळेजण आपसामध्ये मिळून सुद्धा एवढं एकता संघटन दाखवतं की कुणीही त्या ठिकाणी कुठलाही नवीन जरी व्यक्ती आला तर तो अनुभव करतो की ह्या ठिकाणी जर पाहायचा असेल तर एकताचा आणि ईश्वरी परिवाराचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो द्वैत भाव, असं म्हटलं जातं की द्वापर युगापासून मी तू तू सुरू झालं, तू मी सुरू झालं, आणि जिथे तू आणि मी असं आहे तिथे भांडण आहे, जिथे आपण हा शब्द आहे तिथे एकता आहे. आणि तुम्ही आत्ता बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलं की इतके सगळे तिथे जे विद्यार्थी येतात ज्याला तुम्ही ईश्वरीय विद्यार्थी अतिशय सुंदर नाव दिलं, खूप आवडलं मला आणि आमच्या प्रेक्षकांना पण आवडलं असेल, कारण वेगळं वाटतंय ऐकताना की आपण नेहमीच विद्यार्थी असतो जीवनभर. तर हे विद्यार्थी सर्व निर्णय हे एकमताने घेतात आणि तिथे हे एकतेचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडक्यात ते परिवाराची भावना जपतात. आता ह्या ईश्वरीय ज्ञानामध्ये चालताना मी पण तुमच्या शब्दाचा वापर करते, तुम्हाला ईश्वराची अनुभूती आलेला एखादा सुंदर प्रसंग आमच्या प्रेक्षकांना ऐकायला खूप आवडेल, तो आम्हाला सांगणार का? सांगेल. तर ईश्वरीय शक्ती जी आहे ती वर्णन करता येत नाही अशी काही संकट माझ्या जीवनामध्ये आलेली होती. बर. आणि त्या संकटामध्ये जेव्हा जेव्हा मी ईश्वराच्या प्रेमाची जी अनुभूती आहे ती ज्यावेळेस मी ईश्वरीय ध्यानामध्ये म्हणतात की ज्यावेळेस ईश्वराचं ध्यान करतो किंवा ज्याला आठवण म्हणतो
किंवा योग म्हणतो, तर त्यावेळेस ज्यावेळेस मी योगाच्या योगामध्ये बसते त्यावेळेस ईश्वरीय अनुभूती अशी काही होते की माझ्या डोळ्यातून आपोआप आनंद अश्रू येतात आणि मी ईश्वराला कधी कधी म्हणत असते की एवढं मोठे हे सेवा जी आहे ईश्वरीय सेवा आहे की ईश्वरीय सेवा करत असताना जिम्मेवारीचा जो ताज मला मिळालेला असतो तो पार करण्यासाठी तू मला किती मदत करतो. कारण बारसीमध्ये मी खूप मोठे मोठे कार्यक्रम करत असते आणि कार्यक्रम करत असताना माझा हाच अनुभव असतो की कुठलाही कार्य करत असताना ईश्वरीय जो परमात्माचा साथ म्हणतो आपण की ज्याला गोपिका गोपीवल्लभा विचारलेला आहे की त्याने सदैव आपल्या ईश्वराला मदत घेऊनच कार्य केलेलं आहे, तर प्रत्येक कार्यामध्ये मी ईश्वरीय साथ जे साथचा अनुभव आहे तो प्रॅक्टिकल जीवनामध्ये मी करत असते. आणि कुठल्याही संकटाच्या काळात जर माझ्या समोर कुठल्या समस्या उभ्या असल्या किंवा एखादं कार्य असफल होतं किंवा असफल होणारं नसतं तर अशा वेळेस मी फक्त मनापासून ईश्वरीय आठवण करते किंवा त्याला माझा ईश्वर साथी समजते आणि त्यावेळेस ईश्वरीय साथ असा मिळतो की कुठलंही कार्य जरी होणारं नसलं तरी ते कार्य ईश्वरीय मदतीच्या द्वारे किंवा त्याच्या अनुभवाच्या द्वारे त्या प्रेमाच्या द्वारे ते कार्य असं सफल होतं की ते कार्य झाल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की ईश्वराने किती मदत केली आहे किंवा हे कार्य मी करूच शकले नसते त्याची साथ आहे म्हणूनच हे कार्य करू शकतो. मग तुमच्या बोलण्यामध्ये आलं की असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रेरणा मिळते या ज्ञानामुळे किंवा तुमचा परिवार खूप मोठा आहे, असं काय काय तुम्ही कार्य करता, म्हणजे कुठल्या प्रभागाद्वारे कार्य करता किंवा कशा प्रकारे कार्य करता? सध्या तरी माझं स्वतःच जे आहे तर मनोबल की ज्याला स्पार्क विंग एक आहे की ज्या स्पार्क विंग मध्ये जास्तीत जास्त सांगितलेलं आहे की मनसा सेवा करा की ज्या मनसा सेवेच्या द्वारे अन्य आत्म्यांना सुद्धा तुम्ही खेचू शकता. मनसा सेवा म्हणजे काय ते थोडस ऐकायला आवडेल, थोडं स्पष्ट करून सांगा. मनसा सेवा म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही आज विश्वामध्ये अनेक आत्मे आहेत की ज्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, जाऊ शकत नाही, शरीराने जाऊ शकत बरोबर आहे, तर अशी दुःखी आत्मे आहेत, अशांत आत्मे आहेत की ज्यांना आपण मनसा सेवाच्या द्वारे एक शुभ भावनाचे किंवा श्रेष्ठ संकल्पाचे एक व्हायब्रेशन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मी नेहमी माझ्या मनापासून ही सेवा करत असते की एका जागेवर बसून आपण त्या आत्म्यांना कसं व्हायब्रेशन देऊ शकतो शुभ भावना आणि शुभकामनाचे. आणि ही प्रॅक्टिकल सेवा ज्यावेळेस मी करते तर असे अनेक आत्मे काही खेचून येतात की जे कुठल्याही प्रकारची मला मेहनत करावी लागत नाही. वा, किती मनसा सेवाच्या द्वारे. म्हणजे थोडक्यात संत तुकोबांनी म्हटलेला आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे जे जगामध्ये आपण बघतो की सध्या खूप दुःख आहे, म्हणजे भले काही लोक खूप सुखाच्या वर असल्यासारखे राशीवर असल्यासारखं त्यांना वाटतंय पण हे सुख तात्कालिक आहे, तर अशा दुःखी बांधवांसाठी तुम्ही मनाच्या द्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचता, ज्याला तुम्ही एक सुंदर नाव दिलं, छान वाटलं मला, मनसा सेवा. ही सेवा म्हणून करता, यामध्ये कोणताही स्वार्थ नाहीये आणि हीच एक भावना आहे की हे माझे बांधव आहेत. आजपर्यंत आपण शब्द ऐकत आलो विश्वबंधुत्व, पण विश्वबंधुत्व म्हणजे खरंच माझा भाऊ किंवा माझी बहीण दुःखी आहे तर मग मला कसं बरं वाटेल, आणि त्या भावनेनी तुम्ही करत आहात. मला असा एखादा अनुभव ऐकायला आवडेल किंवा आमचे प्रेक्षक पण यासाठी उत्सुक आहेत की तुम्ही हे म्हणलात की मी स्पार्कचं काम करते किंवा धार्मिक नेता वगैरे येतात आमच्याकडे, तर असा एखादा प्रसंग की ज्याच्यामुळे एखादी व्यक्ती अतिशय दुःखी होती किंवा जीवनात अतिशय उदास होती पण तुमच्याकडे आल्यावर ईश्वरीय परिवारातली झाल्यावर त्या व्यक्तीला नवजीवन मिळालं, असा एखादा अनुभव सांगा. असे जीवनामध्ये गेल्या 30 वर्षाचे खूप अनुभव आहे, पण आता आत्ताचे अनुभव आहे बारसी सेवा केंद्रावर ज्यावेळेस मी आले आता 1 महिन्यापूर्वीच असे 2-3 अनुभव आले की ज्या माता गरीब असतात किंवा भावना असतात त्यांना भावना प्रधान असतात आणि त्यांना ईश्वरीय ज्ञानात आल्यानंतर एकच लक्ष असतं की बाबांनी आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे, म्हणजे ईश्वराने काहीतरी मदत करायला पाहिजे. आता त्यांना फक्त आम्ही समोर दिसतो, ज्यावेळेस समोर आम्ही दिसल्यानंतर फक्त आमचा चेहरा पाहिल्यानंतर सुद्धा त्या स्वतः अनुभव सांगतात की बहिणजी तुमचा चेहराच पाहिला की आम्हाला अतिशय असं साहस आलं किंवा आम्हाला एक हिंमत आली. आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांचे दुःख प्रगट करतात त्यावेळेस ती माझ्या बोलच्याद्वारे किंवा माझ्या मुखाद्वारे मी नेहमी त्यांना हिंमत देत असते की तुम्ही सदा आपल्या स्वतःला निमित्त समजा
आणि आपल्यासोबत ईश्वर आहे की जो ईश्वरच आपल्याला मदत करणार आहे. आणि तुम्ही कुठल्याही दुःखाचा अनुभव न करता सदा तुलना करा ईश्वराशी किंवा दुनियातल्या लोकांशी की मी खूप सुखी आहे किंवा मला ईश्वर मिळालेला आहे, ईश्वर माझा साथी आहे आणि तो नक्कीच मला मदत करणार आहे. तर अशा काही माता आहे की ज्या ह्या शब्दाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये अशा अनेक संकटातून दूर जातात आणि त्या तेव्हा सांगतात येऊन की बहिणजी तुम्ही जेव्हा आम्हाला हे बोल बोललात किंवा तुम्ही जी हिंमत दिली की ज्या हिंमतीच्या आधारावर आज आम्ही अनेक संकटांना पार केलं, की अशा त्यांच्या जीवनामध्ये खूप संकट येतात आणि त्या संकटामधून त्यांना पार करण्यासाठी एक ईश्वरीय शक्ती किंवा ईश्वरीय जो अनुभव आहे तो माझ्या द्वारे ईश्वर करून घेतो असं मला कधी कधी वाटतं आणि बरोबर त्यांच्या जीवनामध्ये ती सफलता. आणि हा खूप सुंदर शब्द वापरलात बहिणजी तुम्ही की निमित्त भाव. आता आता आम्ही एका महाराजाजवळ गेलो होतो, गेल्यानंतर त्यांना भेटल्यानंतर त्यांना पाहिल्याच खूप आनंद झाला आणि त्याने स्वतःहून अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की हे राजयोग हे खूप सुंदर आहे आणि हे सुद्धा मला तुमच्याकडून शिकायचं आहे. अच्छा. आणि माउंट आबूचं वर्णन त्याने ऐकलेलं असताना त्याने स्वतःहून सांगितलं की जेव्हाही माउंट आबूची ट्रिप निघेल तेव्हा मला त्या ठिकाणी यायचं आहे आणि ते प्रॅक्टिकल ह्या ठिकाणी येऊन आपला अनुभव शेअर करून गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी सुद्धा ते जे कुणी त्यांच्या जवळ येतात त्यांना सांगतात की खूप सुंदर आहे माउंट आबू, हे जे आहे ते माउंट आबू पाहिल्यानंतरच माहिती होतं की तिथली प्रतिक्रिया काय असते आणि किंवा तिथला अनुभव काय आहे. परंतु समाजाकडून किंवा त्यांच्या शिष्यांकडून त्यांना जरी विरोध झाला तरी ते स्वतः सांगतात की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अनुभव घ्या की मानसिक शांती काय आहे किंवा त्यांची एकता काय आहे, त्यांचं ईश्वरीय ज्ञान काय आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज काय आहे. असे साधू संत महाराज तर येतातच येतात. अनेक डॉक्टर्स लोकांशी सुद्धा आमचा संपर्क होतो आणि डॉक्टर्स लोक सुद्धा आम्हाला स्वतःहून सांगतात की आता आम्ही तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतं की आमच्या पेशंटला कुठं न पाठवता पहिल्यांदा तुमच्या राजयोग केंद्रावर पाठवायचं. काय किती सुंदर पावती आहे ही तुमच्या म्हणजे एकंदर कार्याची की डॉक्टर्स जे अतिशय शिकलेले आहेत असं नाही ना की इथे काही अंधश्रद्धा आहे, डोळस वृत्तीने ते बघत आहेत आणि ते सांगतायत की आम्हीही आमच्या पेशंटना आनंदी होण्यासाठी किंवा असं म्हणूया की लवकर बरं होण्यासाठी, कारण तसंही डॉक्टर्स आजकाल औषधं देतात पण सांगतात की नेहमी खुश राहा आणि खुशीचं काय औषध मिळत नाही, पण मला असं वाटतं तुम्ही खुशीचं औषध सगळ्यांना देत असणार नाही का. तर तुम्ही तुमच्या या सेवाभावी जीवनातून इथे आलात, तुमचे अनुभव अतिशय सहजगत्या सांगितले ज्यामुळे आमच्या प्रेक्षकांनाही इतका सुंदर अनुभव आला असेल, त्यांनाही तुमचं कार्य त्याची विशालता समजली असेल, तुमच्या या ईश्वरीय कार्याची आम्हाला ओळख करून दिलीत, तुमच्या सेवाभावी वृत्तीची ओळख करून दिलीत, त्याबद्दल बहिणजी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. ओम शांती. ओम शांती. प्रेक्षक हो, एखादी कामधेनू असते की नाही ती सर्व मनोकामना पूर्ण करते आणि त्या मनोकामना पूर्ण करताना तिला कोणताही असा अहमपणाचा भाव नसतो कारण तिच्याकडे निमित्त भाव असतो. मला असं वाटतं की आपण संगीता बहिणजींचं जेव्हा वक्तव्य ऐकत होतो त्यावेळेला तोच एक भाव त्यांच्या मनामध्ये जागृत होता जो त्यांनी आज 30 वर्ष ठेवला आहे आणि म्हणूनच हे कार्य ईश्वराचं कार्य आहे हा निश्चय त्यांचा आहे आणि म्हणून सफलता जी आहे ती त्यांच्यापाशी सदैव आहे. आपणही त्या परमात्म्याशी नातं जोडूया. आमचं जीवन असं सफल करायचं असेल तर हे नातं जोडणं अत्यावश्यक आहे हा भाव मनात ठेवूया. नमस्कार.